महापौर स्नेहल आंबेकर आपल्यासोबत आहेत. स्नेहलजी, महापालिकेने दावा केला होता नाले सफाई झालेली आहे, या वेळेला मुंबईत कुठेही पाणी साचणार नाही, पण हे सगळं खोटं ठरलंय, फोल ठरलंय. तसं म्हणू शकत नाही, कारण सरासरी पावसाचं प्रमाण जर बघितलं तर तेही जास्त आहे. कंटिन्युअस 10 तास पावसाची सतत धार चालू आहे, आणि जवळजवळ सरासरी आपण बोलू शकतो की काही ठिकाणी 170 mm, काही 180, म्हणजे 200 mm हा सरासरी आपण अंदाज काढू शकतो की एवढा पाऊस प्रमाणात, मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. त्यात हाय टाईड पण काही ठिकाणी आता नाहीये पण दुपारनंतर आहे, परंतु ज्यावेळी पाऊस पडत होता त्यावेळी हाय टाईड तेव्हाही होतं. त्यामुळे पावसाचं प्रमाण आणि म्हणजे ते बघितलं त्याच्यानी दिसून येईल की खूपच मोठ्या प्रमाणात पावसाची कंटिन्युअस, जर हे तुटे, जर थांबला पाऊस थोडा तर आपण थोडस त्याच्यात रिलीफ मिळू शकतो. पण आता यापुढे कशा पद्धतीने उपाययोजना केल्या जाणार आहेत? नक्कीच उपाययोजना ज्या आहेत, जसं सांगितलं आता अतिरिक्त आयुक्तांनी पण सांगितलंच आहे, तर सर्व ठिकाणी आपण पंपिंग जे म्हणाले आहेत ते तशाप्रमाणे सुरू केलेले आहेत. वॉर्ड निहायत आपण सगळ्या इथे कार्यरत आहोत, सगळीकडे आपण पूर्ण इन्स्पेक्शन चालू आहे, आणि जे मोठे पंपिंग स्टेशन आहे तिथूनही जवळजवळ आता लव ग्रोला तर 5 च्या वरती आपण पंप सुरू केलेले आहेत की जेणेकरून कंट्रोल घेत करता येईल असं. धन्यवाद. आणि बसेस, ज्यादा बसेस सोडलेल्या आहेत, शाळा तर आपण बंद केलेल्याच आहेत. इथं लोकांना एवढंच म्हणेल की कारण नसताना घराबाहेर त्यांनी पडू नये, एवढी काळजी त्यांनी घ्यावी. बाकी सगळी यंत्रणा आपली सगळी ठिकाणी कार्यरत आहे. धन्यवाद स्नेहलजी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.